रोटरी क्लब ऑफ पुणे मिडटाऊन तर्फे 11वी मध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत मार्गदर्शन आणि सुसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आपल्याला कोणत्या क्षेत्रात करिअर करायचं हे निश्चित करून त्याचं मोजमापन करून ते साध्य करता आलं पाहिजे या हेतूने सुसंवाद कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात मुलांसह पालकांनी देखील मोठा सहभाग नोंदवला. करिअरच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा समजला जाणारा काळ म्हणजे 10वी 12वी. 10वी नंतर पालकांना विद्यार्थ्यांच्या करिअरची चिंता असते. 10वी नंतरचा काळ हा करिअर घडवण्याचा असतो, पण त्याविषयी योग्य मार्गदर्शन मिळणं महत्वाचं असतं. करिअर म्हणजे आपल्या अंगभूत क्षमतांचा, कौशल्यांचा आणि हातोटीचा विचार करून घेतलेला निर्णय. यातून केवळ आर्थिक फायदा हे ध्येय न ठेवता आवडीच्या क्षेत्रात काम करताना स्वतःचा व्यक्तिमत्व विकास करणं देखील गरजेचं आहे, असं मत ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डॉक्टर अल देशमुख यांनी व्यक्त केलं. त्या किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजनेमध्ये सिलेक्ट झालेल्या विद्यार्थ्याला शिकवायला कोण आहे? त्याला डॉक्टर नारळेकर शिकवायला आहे, डॉक्टर माशेलकर शिकवायला आहे, डॉक्टर भटकर शिकवायला आहे, डॉक्टर अनिल काकोडकर शिकवायला आहे, अशी मोठमोठी मंडळी त्याच्यामध्ये क्षेत्रात आहे. तर त्याची माहिती तुम्ही घ्या. पुण्यामध्ये NCLच्या शेजारी किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजनेचं ऑफिस आहे. त्याचा रिटर्न टेस्ट सोपी असती, पण त्याची जी पुढचा ओरल इंटरव्ह्यू असतो तो ओरल इंटरव्ह्यू 2-2 दिवस असतो. 2 दिवस तो मुलगा तिथं असतो आणि त्याचा इंटरव्ह्यू घेतात आणि त्या 2 दिवसानंतर ठरवतात की हा या योजनेला फिट आहे किंवा नाही. आणि एकदा तुम्ही फिट तिथं झाला की तुमच्यावर सबंध वर्षामध्ये 1,40,000 रुपये खर्च सेंट्रल गव्हर्नमेंट करत आहे. आपल्याला नवा पैसा खर्च करावा लागत नाही. पहिल्या 3 वर्ष 1,40,000 आणि पुढचे 2 वर्ष 2,10,000 सेंट्रल गव्हर्नमेंट खर्च करत आहे. त्याच्यातनं बाहेर पडणारा जो कॅन्डिडेट आहे, त्याच्यातनं बाहेर पडणारा जो त्याला MS डिग्री मिळती आणि ती MS डिग्री मिळाल्यानंतर त्या मुलाला सिलेक्शनसाठी सगळ्या जगात आत्ता डिमांड आहे. सगळ्या जगात भारत सरकारने एक चांगली गोष्ट केलेली आहे. भारत सरकारने ती अट टाकलेली नाही आहे की KVYPमधनं सिलेक्ट होणारा MS मुलगा त्याने फक्त भारतातच संशोधन करावं असं भारत सरकारने बंधन टाकलेलं नाही आहे. त्याच्यामुळं त्याने सबंध जगात कुठेही संशोधन करावं आणि जगात जर आपण संशोधन उत्तम केलं तर तो भारत नंबर 1 जाईल, ही जी कल्पना आहे. त्यामुळं आत्ता आपल्याकडचा पुण्यातला एक गोपटे नावाचा विद्यार्थी त्यात सिलेक्ट झाला आहे. त्याला जर्मनीने 12 कोटी रुपयाचं पॅकेज दिलं आहे. त्याच्यावर 12 कोटी रुपये जर्मनी वर्षभर त्याला परवानगी दिली 12 कोटी खर्चायला आणि त्याला स्वतःला 12 कोटीची सॅलरी, असे 25 कोटी त्याच्यावर जर्मनीने लावलेले आहे. यावेळी प्राध्यापक सचिन हलदुले, प्राध्यापक सुधीर भोसले, शशांक जोशी, क्लबचे अध्यक्ष सुबोध गुळवणी, नचिकेत बेरी, सचिदानंद रानडे, राजेश राऊत, किशोर आमदणे आदी उपस्थित होते. विद्यार्थी आणि पालकांना 11वी ऑनलाईन प्रवेश कसा घ्यावा याबद्दल प्राध्यापक सुधीर भोसले आणि शशांक जोशी यांनी प्रात्यक्षिक दाखवले. याच्यामध्ये प्रसिद्ध शिक्षणतज्ञ डॉक्टर अल देशमुख यांनी करिअर गायडन या विषयावर अतिशय उत्तम मार्गदर्शन केलं. 10वीनंतर ज्या काही वेगळ्यावेगळ्या करिअरच्या ज्या वाटा आहेत त्याच्याबद्दल त्यांनी अतिशय उत्तम माहिती दिली. त्याच्यानंतर प्राध्यापक सचिन हलदुले यांनी व्होकेशनल कोर्सेस आणि स्किल डेव्हलपमेंट या विषयामध्ये विशेष त्यांनी मार्गदर्शन केलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं की ऑनलाईन ॲडमिशन प्रोसिजर हा जो पालकांना नेहमी आणि विद्यार्थ्यांना नेहमी गोंधळ टाकणारा जो विषय असतो की फॉर्म कसा भरायचा, मला योग्य ते कॉलेज कसं मिळालं पाहिजे, त्याच्याविषयी त्यांच्या विशेष आणि अनेक शंका असतात. तर या सगळ्या शंकांचं निरसन इथं आम्ही ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा याचं एक प्रात्यक्षिकच ऑनलाईन दाखवलेलं आहे. या वेबसाईटवर जाऊन ॲक्च्युली फॉर्म भरून दाखवलेलं आहे. त्याच्यामुळे बऱ्याचशा पालकांच्या शंका निरसन झालेल्या आहेत, बहुतेक सगळ्या शंकांचं निरसन झालेलं आहे. ऑब्व्हियसली याचा खूप फरक पडतो, कारण याच्यातनं आपण प्रबोधन करत असतो. विद्यार्थ्यांना किंवा पालकांना याची माहितीच नसते की हा फॉर्म कसा भरावा. बऱ्याचशा शाळांमधनं याची माहिती दिली जात नाही. मुख्याध्यापक बुकलेट वाटतात आणि माझी जबाबदारी संपली असं म्हणून टाकतात. हे सर्वच मुख्याध्यापक असं करतात असं नाही, पण अशी काही 1-10 ते 15% जरी निघाली तरी त्या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी नुकसान होतं. आणि विद्यार्थी आणि पालकांचं प्रबोधन करणं हा एक मूळ उद्देश केंद्रीय प्रवेश समितीचा आहेच. संपूर्ण माहिती त्यांना या संदर्भातली मिळाली पाहिजे.
माझी मुलगी 10वीला आहे, त्यासाठी तिला थोडं समुपदेशन मिळावं या दृष्टीने इथे आलो होतो. रोटरी क्लब ऑफ मिड टाउन पुणेचं मनापासून आभार. अतिशय चांगला कार्यक्रम आहे हा. सामान्य लोकांना ह्याच्याबद्दल फारशी माहिती नसते आणि वेगवेगळ्या लोकांकडून वेगवेगळ्या गोष्टी ऐकायला मिळतात आणि कन्फ्युजनच जास्त होतं. इथे अतिशय खात्रीशीर किंवा ऑथेंटिक आपण म्हणतो अशा प्रकारची इन्फॉर्मेशन ॲक्च्युली कमिटी मेंबर्सकडनं मिळाली. सो खूपच चांगला प्रोग्राम आहे. यातनं लोकांच्या मनात असलेल्या सगळ्या शंकांचं निरसन होईल आणि सर्वांनाच प्रेफरन्सेस भरताना खूप फायदा होईल असं वाटतं. रोटरी क्लबचे पुन्हा एकदा धन्यवाद. बरेच काही डाऊट्स होते फॉर्म किंवा ॲडमिशन प्रोसिजरबद्दल, त्यातले खूप क्लिअर झाले. बाकी पण पॉइंटर्स मिळाले अबाउट करिअरबद्दल आणि बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टीत इन्साईट मिळाली. हो, म्हणजे जे काही माहितीच्या गोष्टी आहेत इंजिनिअरिंग डॉक्टर, त्याच्या पलीकडे बऱ्याच काय काय स्कोप आहे ते कळतं. बरीच नवीन फील्ड कळतात. तसं आज व्होकेशनल वगैरे माहिती मिळाली, खूप चांगलं.